आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि या विषयाच्या संदर्भात आपण आतापर्यंत खूप विश्लेषण केलं, विवेचन केलं आणि निरूपण केलं आणि हे पाहता पाहता मी सांगितलं की सुख हे शारीरिक, मानसिक आणि आत्मिक तीन प्रकारचं असतं आणि शारीरिक सुखाबद्दल आपण थोडंफार बोललो, खूप काही बोललो असं म्हणता येत नाही, थोडंफार बोललो आणि सध्या आपण मानसिक सुखावर स्थिर झालेलो आहोत आणि हे मानसिक सुख जर आपल्याला पाहिजे असेल म्हणजे मनशांती, थोडक्यात म्हणजे मनशांती, की ही मनशांती म्हणजेच मानसिक सुख हे जर आपल्याला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपल्या गाठी आणि पाठी पुण्य पाहिजे. गाठी आणि पाठी आपल्या पुण्य पाहिजे. पुण्याचं महत्त्व जोपर्यंत समाजाला आणि लोकांना समजत नाही तोपर्यंत मानवजात खऱ्या अर्थाने सुखी होणं शक्य नाही. कारण सगळे जी गॅनबाची मेख म्हणतात ना, ती या पाप पुण्यात आहे आणि हे पाप पुण्य आपण जमा कसं करायचं, ते आपल्याजवळ येतं कसं, आपल्याजवळ राहतं कसं आणि त्याचा आपला आपण विनियोग कसा करतो, हा जो विषय आहे हा विषय मी थोडाफार पूर्वी पाहिलेला आहे. की या पुण्याचं महत्त्व मी सांगत असताना सांगितलं की जगामध्ये आपल्याला जे चांगलं मिळतं ते सर्व पुण्याचं फळ असतं. पुन्हा सर रिपीट करायचं झालं तर मी असं म्हणेन, चांगला नवरा मिळणं, चांगली बायको मिळणं, चांगली मुलं मिळणं, चांगले शिष्य मिळणं, शिष्यांना चांगले गुरु मिळणं, शेजारी चांगला मिळणं, बॉस चांगला मिळणं, मित्र चांगले मिळणं, म्हणजे जगामध्ये जे जे काही चांगलं आहे हे चांगलं मिळण्यासाठी पुण्य लागतं. इतकंच नव्हे तर पैसा मिळायलासुद्धा पुण्य लागतं. पैसा आपण म्हणतो ना, पैसा पैशालासुद्धा पुण्य लागतं. की तुमच्याजवळ जर पुण्य असेल ना तर तुम्ही हात लावाल त्याचं सोनं होईल आणि तुमच्याजवळ जर पुण्य नसेल तर ज्याला हात लावाल त्याची माती होईल. इतकं पुण्याचं महत्त्व आहे. दोन माणसं इंटरव्ह्यूला गेली, दोन माणसं म्हणजे दोन मुलगे इंटरव्ह्यूला गेले आणि त्यांनी दोघांनी इंटरव्ह्यू दिला. दोघांची क्वालिफिकेशन सारखी, दोघांची पर्सनॅलिटी सारखी, दोघांमध्ये साम्य जवळजवळ सगळं सारखं, तरी सुद्धा त्याच्यातला एक निवडला जातो आणि एक निवडला जाणार नाही. त्याचं कारण त्याचं पुण्य. तिथे पुण्य ज्याला ज्याच्याजवळ आहे तो निवडला जाईल. दोघे सारखे आहेत पण ज्याच्याजवळ पुण्य आहे तो निवडला जाईल. हे मी का सांगतो आहे की पुण्याचं महत्त्व लोकांना समजत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि पुण्य आज आपण जे पाप आणि पुण्य समजतो ते तर अगदी हास्यास्पद आहे. आज आपण ज्याला पाप पुण्य समजतो ते इतकं हास्यास्पद आहे की तो आज टवाळीचा विषय झालेला आहे. की तुम्ही नुसतं तोंडातून पाप पुण्याच्या गोष्टी केल्यात ना तर लोक तुम्हाला मूर्खातच काढतात. दुसरे म्हणतात हे आता 16व्या शतकातले आहेत, यांना अजून विज्ञान वगैरे काय कळलेलं दिसत नाही, हे विज्ञान युग यांना माहितीच नाही, ते अजून 16व्या शतकात आहे असं म्हणणार. याचं कारण का, पाप पुण्याच्या कल्पना ज्या आहेत त्या अगदी हास्यास्पद आहेत. आणि म्हणून मी सांगितलं होतं की आपण ज्याला पाप म्हणतो आणि पुण्य म्हणतो ते ना पाप ना पुण्य, हे मी स्पष्ट केलं होतं. मग पाप कशाला म्हणतात आणि पुण्य कशाला म्हणतात, ते तुकाराम महाराजांनी एका वाक्यात सांगितलं, पाप ते परपीडा पुण्य ते परोपकार. आणि त्याच्यावर सुद्धा आपण बरंच विवेचन केलं आणि आता आपण समर्थ रामदास स्वामींनी जे सांगितलं की पुण्य ते ईश्वर स्मरण, पाप ते विस्मरण. ईश्वराचं स्मरण, देवाचं स्मरण,
भगवंताचं स्मरण म्हणजे नामस्मरण हे जे आहे हे नामस्मरण करणं म्हणजे पुण्य. त्याने तिकडे ईश्वर स्मरण शब्द वापरला आहे, नामस्मरण शब्द वापरलेला नाही. त्याच्यामध्ये पुन्हा मेक आहे की ईश्वरस्मरण आणि नामस्मरण याच्यातला फरक असा की ईश्वराचं स्मरण करण्यासाठी नाम आहे. हे आपण जेव्हा विसरतो तेव्हा आपण जे करतो ते नामस्मरण, म्हणजे नामाचं स्मरण, नामाचा उच्चार, नामाचा घोष, नामाचा जप हे आपण करत असतो. संतांना ते अभिप्रेत नाही असं नाही, कारण संतांचं म्हणणं असं की ती पहिली पायरी आहे आणि पहिली पायरी ओलांडल्याशिवाय दुसऱ्या पायरीवर कशा जाणार, दुसरी पायरी ओलांडली की तिसऱ्या पायरीवर. म्हणून पहिली पायरी काय आहे, तुला येईल तसं देवाचं नाव घे. मग तुकाराम महाराज काय सांगतात, येईल तैसा बोल राम कृष्ण हरी, तुला येईल तसं. काही लोक विचारतात ना, आमचं मन एकाग्र होत नाही, आमचं मन स्थिर होत नाही, आमच्या मनामध्ये खूप विचार येतात त्यामुळे मन विकाग्र होतं, मग आमचं नामस्मरण फुकट जातं का हो. मी म्हटलं तुम्हाला कोणी सांगितलं फुकट जातं म्हणून, केलेलं काहीही कधीही वाया जात नाही हे पहिलं लक्षात ठेवायचं, केलेलं कधीही वाया जात नाही. तुम्ही जे करता ना ते तुमच्या अंगी लागतं पण आज ना उद्या एवढंच. आता पुष्कळ वेळेला असं होतं की आपण एखाद्यावर उपकार करतो असं काही लोक प्रश्न विचारतात म्हणून मला हे आठवलं की आपण एखाद्यावर उपकार करतो तो त्या उपकाराची फेड अपकाराने करतो, कळलं की नाही. तो केलेल्या उपकाराची फेड जाणत तर नाहीच, कृतज्ञता तर नाहीच, पण अपकाराने फेडतो, उलट त्रास पण देऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल त्याच्यावर तुम्ही एवढे उपकार केले वाया गेले का, नाही वाया गेले, वाया गेले नाही. तो जरी तुमच्या उपयोगी पडला नाही भविष्यात, ते दुसरा कोणतरी तुमच्या उपयोगी पडेल. म्हणजे तुमचं पुण्य जे आहे ते तिथे उगवलेलं असेल, कारण हा ही जमीन बरड आहे, ही जी जमीन आहे ना ती बरड आहे, बरड त्याच्यावर ती उगवणार कसं. आणि म्हणून पुण्य हे जे आहे ते कुठेतरी ते जाऊन पोचतं, वाया जात नाही आणि तुमच्या उपयोगी असा मनुष्य पडतो की तुम्हाला आश्चर्य वाटतं की आपल्या उपयोगी पडला कसा. तर सांगायचा मुद्दा असा, केलेलं कधी वाया जात नाही, म्हणून नामस्मरण कधीही वाया जात नाही. आणि माझा तर असा सिद्धांत आहे की नामस्मरण कसंही केलं तरी फलटं, हा माझा सिद्धांत आहे. तुम्ही म्हणा कशावरून, माझ्या अनुभवावरून. माझ्या अनुभवावरून मी हे सांगतो, मी दुसऱ्यांच्या अनुभवावरून कधी बोलत नाही. माझ्या अनुभवावरून मी सांगतो की नामस्मरण कसंही केलं ना तरी ते फलटं, कसंही करा पण करा, नामाला धरून राहा किंवा विश्वप्रार्थनेला धरून राहा. मी नाम म्हणतो तेव्हा विश्वप्रार्थना, विश्वप्रार्थना म्हणतो तेव्हा नाम, हे लक्षात ठेवायचं. तुम्ही नामाला जर धरून राहिलात ना तर नाम तुम्हाला सोडणार नाही कधी, कळलं की नाही. तुम्हाला नाम कधीही सोडणार नाही, तुम्ही सोडण्याचा जरी प्रयत्न केला तरी नाम तुम्हाला सोडणार नाही. इथे मला दारूचा आठवण झाली, दारू पिणारे लोक असतात की नाही, ते प्रथम कोणाला धरतात, दारूला धरतात. सुरुवातीला जेव्हा ते दारू घेतात ना तेव्हा तोंड वाकडे तिकडे करतात, ते दारू वाईट असते असं म्हणलं, म्हणजे त्याला काहीतरी घाणेरडी चव असते, मला काही माहीत नाही पण लोक सांगतात, लोक सांगतात. कारण आणि दुसरं त्यांच्या तोंडावरकडे पाहिलं की कळतं की जो नवीन माणूस असतो ना तो जेव्हा दारू पितो तेव्हा तोंड वाकडं करतो, कारण त्याला काहीतरी चांगली चव नसते. मग लोकांना दारूचं व्यसन का लागतं, नशा. त्या दारूतून जी नशा मिळते ना त्या नशाची चटक त्याला लागते, खरी ती दारूची नसते. दारूमध्ये नशा देणार नाही तर कोण दारू पिणार. मग तर सांगायचा मुद्दा असा की सुरुवातीला जेव्हा तो दारू पितो तेव्हा तोंड वाकडे तिकडे करतो,
मग हळूहळू हळूहळू दारू त्याला पचायला लागते, कळलं की नाही. मग दारू हळूहळू तो घ्यायला लागतो, मग पचायला लागता 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 ती दारू रक्तात जाते, आणि दारू रक्तात गेली की मग शरीरच रक्तच दारूची डिमांड करतं, दारू मागतं. मग याने किती जरी ठरवलं नाही प्यायचं तरी त्याला ते ओढून घेतं, दारूला ओढून घेतं. ह्याचाच अर्थ असा की एकदा आपण प्रथम दारूला धरतो मग दारू तुम्हाला धरते, ती तुम्हाला सोडत नाही. कळलं की नाही. सुरुवातीला दारूला तुम्ही धरता, नंतर दारू तुम्हाला धरते, मग तुम्ही एकमेकांना धरता, ते स्मशानात जाईपर्यंत एकमेक सोडतच नाही. अशी ही दुर्घटना आहे. म्हणून गडकऱ्याने एके ठिकाणी म्हटलं आहे की दारू सुटते कधी, पहिला दारूचा ग्लास तुम्ही तोंडाला लावता त्याच वेळेला ती सोडायला पाहिजे. पण आमच्या जीवनविद्या मिशनमध्ये अनेक लोकांनी दारू सोडली हे सत्य आहे. अनेक, एक आणि दोन नाही, मी तुम्हाला अनेक माणसं आत्ता उभी करून दाखवतो की ज्याने दारू सोडली आणि दारू पिणारे अट्टल अट्टल दारू पिणाऱ्या अट्टल दारू पिणारे पण जीवन विद्या मिशनमध्ये आले. जीवन विद्या मिशनने जो बोध दिला, जीवन विद्या मिशनमध्ये आल्यानंतर जो सत्संग झाला, जीवन विद्या मिशनमध्ये आल्यानंतर त्यांना जी साधना मिळाली, त्या सर्वांचा परिणाम त्यांच्यावर होऊन त्यांनी दारू सोडली. कोणी गुटखा सोडला, कोणी तंबाखू सोडला, असं झालं. हे मी का सांगतो आहे की गडकऱ्यांनी जे म्हटले आहे ते पूर्ण सत्य नाही हे मला सांगायचं, पण त्याच्यासाठी त्यांना जीवन विद्या मिशनमध्ये यावं लागलं. ते जर जीवन विद्या मिशनमध्ये आले नसते, सत्संग मिळाला नसता, तर त्यांची दारू सुटली नसती. मी दारू सोडीन म्हटलं तर सुटणार नाही. मग त्याला सत्संग पाहिजे, त्याला साधना पाहिजे, सत्संग पाहिजे, सद्गुरूचं मार्गदर्शन पाहिजे, तेव्हा त्याची दारू सुटते. असो, हे मी का सांगितलं, जसं दारूचं आहे ना तसं नामाचं आहे. प्रथम नाम जेव्हा घेतो ना तेव्हा त्याचं तोंड वाकडं होतं, काय नामाने काय होणार, तर सद्गुरू सांगतात ना घेऊया, असं किती लोक करतात. पुष्कळ लोक घेतच नाहीत. बरेच लोक आहेत ना ते नाम त्यांना विचारलं तुम्ही नामस्मरण करता का हो, म्हणजे होय की नाही हे तुम्ही ठरवा, ते नाहीच असतं. पण असे उगीच मान दोलत होतो. तर सांगायचा मुद्दा असा, मुळात नामस्मरण करायला लोक मागत नाहीत. त्यात नामस्मरण करायचं एखाद्याने ठरवलं तर तो नामस्मरण करताना तोंड वाकडं करतो, याने काय होणार आहे, पण घेऊया झालं. म्हणतात ना घ्या नामस्मरण कल्याण होतं, घेऊया. आपुले कल्याण इच्छिणे जयासी तेणे या नामासे विसंबू नये, करील परिपूर्ण मनीचे हेतू ठेविल्या चित्त नामापाशी. भुक्ती आणि मुक्ती ओळंगती सिद्धी होईल की वृद्धी आत्मनिष्ठे. एका जनार्दनी जपत आहे नाम पुरविल काम जो जो हेतू. एकनाथ महाराज, म्हणजे तुम्ही जर नामस्मरण केलं तर तुमचं कल्याण होईल एका बाजूने, आणि तुमचे मनातले सगळे हेतू पूर्ण होतील. तुम्हाला ही अतिशयोक्ती आहे का वामनराव? नाही. कशावरून? माझ्या अनुभवानं, माझ्या अनुभवानं सांगतो. ही अतिशयोक्ती नाही, ही वस्तुस्थिती आहे. संत खोटं कशाला बोलणार हो? काय संत काय तुमच्याकडून काय अपेक्षा करतात? अहो तुकाराम महाराजांना संपत्ती पाठवली शिवाजी महाराजांनी, त्यांनी परत पाठवून दिली, ते कशाला खोटं बोलणार? आणि तुकाराम महाराज तर शपथ घेऊन सांगतात माझ्या विठोबाचे नाम असं म्हणतात, आणि विठोबाची शपथ घेऊन सांगतात की नामाने तुझा उद्धार होईल. विठोबाची शपथ घेऊन सांगतात. तर हे मी काय सांगतो आहे की संत तुम्हाला जेव्हा सांगतात तेव्हा तो संतांचा अनुभव असतो, आणि ते अनुभवून सांगतात. त्याच्या पाठीमागे जे शास्त्र आहे ते आपण पुढे बघू.
त्याच्या पाठीमागे नामस्मरण म्हणा, विश्वप्रार्थना म्हणा, त्याच्या पाठीमागे एक शास्त्र आहे म्हणजे सायन्स। ते जे आपल्याला बघायचं आहे ते आपण नंतर बघू, पण सुरुवातीला मला सांगायचं आहे म्हणजे नाम घेताना लोक तोंड वाकडं करतात, मग कसं तरी घ्यायला लागतात, कसं तरी, कळलं की नाही, मग हळूहळू 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 त्यांना नामाची गोडी लागायला लागते। आणि मग अशी एक स्टेज येत आहे की हा म्हणतो मी नाम सोडीन, तर नाम ह्याला सोडत नाही। राम हमारा जप करे हम बैठे आराम, किंवा ज्ञान देवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा। आता हे जे ज्ञानेश्वर महाराजांचा जो चरण आहे ना, याचे पुस्तकामधले अर्थ बघा, पुस्तकामध्ये जे अर्थ दिले आहेत निरनिराळ्या विद्वान लोकांनी, ते बघा एकदा। मी नेहमी म्हणतो ना विद्वान नाही विद्वान, त्याचं कारण ते आहे, कारण हे विद्वान लोक जे असतात ना ते म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हणजे तुम्ही म्हणा, कळलं की नाही, जसं ते सांगतात ना नामा म्हणे तुका म्हणे ज्ञानदेव म्हणे चोखा म्हणे निळोबा म्हणे, अरे मग तू काय म्हणे, तसं तुम्ही हरिमुखे म्हणा तुम्ही म्हणा। आणि हे ते म्हणतो आम्ही यांना आम्हाला विचारायचं नाही, तुम्ही आम्ही सांगतो ते तुम्ही करायचं, कळलं की नाही। ते सांगायचा मुद्दा असा आहे जे विद्वान आहेत ते त्या अर्थ त्याचा अर्थ असा लावतात वेगळाच लावतात, कळलं की नाही। ज्ञानदेवांचं मौन झालं आणि जपमाळ असं काहीतरी वेगवेगळा काहीतरी अर्थ सांगतात, खरा अर्थ तसा तो नाही। खरा अर्थ काय आहे, खरा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या ओवीमध्ये सरळ आहे, त्यात अन्वय करायला नको। काही अर्थ करताना काही लोक अन्वय करतात, शब्द पुढे मागे तसं करावं लागतं, इथे अन्वयसुद्धा करावं लागत नाही, इथे सरळ आहे। ज्ञानदेवा मौन म्हणजे नाम घेता 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 नामस्मरण एवढं केलं की ते मौन झालं। कशाचं, ज्ञानेश्वर महाराजांचं नाम घेण्याची क्रिया आहे ती मौन झाली। म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आता नामस्मरण करत नाही, मग कोण करतं, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरुनी श्रीहरी जपे सदा। म्हणजे माळ कोणी धरली, श्रीहरीने, जप सदा कोण, श्रीहरी। म्हणजे ह्या वाक्याचा अर्थ सरळ आहे, अन्वय करायला नको, पण ह्यांना तो अनुभव येणारच, कुठून काय स्वतःच करत नाही, सगळे मी म्हणत नाहीत, सगळे म्हणत नाही, याला अपवाद असतील। आता राम हमारे जप करे हम बैठे आराम म्हणजे त्याचाच तो अर्थ आहे, कबीराने जे सांगितलं ते ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, कळलं की नाही, ते ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांनी तुला तेच सांगितलेलं आहे, कळलं की, जिवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे। म्हणजे तुकाराम महाराजांना नामाची गोडी किती लागली की अमृत जयास फिके पुढे म्हटलेलं आहे। हे मी का सांगतो आहे की नामस्मरण जे आहे ते तुम्ही कसंही जरी घेतलं ना तरी फलटं, पण ते घेतलं पाहिजे, कळलं की नाही। आणि घेता 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 तुमची अशी स्टेज येते की नामस्मरण आपोआप चालत राहतं, कळलं की नाही। तुम्ही त्यांना सोडू म्हटलं तरी ते सोडत नाही, ते तुम्हाला सोडत नाही, कळलं का, तुम्ही प्रथम त्यांना धरता मग नाम तुम्हाला धरतं। आणि हे कुठपर्यंत, अनंत काळपर्यंत, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, कुठे जरी गेलो तरी नाम माझ्याबरोबर, कळलं की नाही। आणि नाम बरोबर म्हणजे राम बरोबर, का नाम आणि राम दोन्ही एकच, ते पुढे बघू आपण हा सिद्धांत, नाम आणि राम एकच का, एकच कसा, त्याचं विश्लेषण आपण पुढे करू, कारण हा विषयच मोठा आहे, आपण हळूहळू या विषयावर जाणार आहे। आणि ह्या नामस्मरणाच्या विषयामध्ये कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धा नाहीत, वरवर दिसायला अंधश्रद्धा वाटते, वरवर दिसायला त्यात अंधश्रद्धा वाटते, पण त्यात कुठेही अंधश्रद्धा नाही आहे। त्याच्या पाठीमागे जे सायन्स आहे ते मी एक्सप्लेन करून सांगेन, स्पष्ट करून सांगेन यथावकाश।
मला सांगायचा मुद्दा असा की नाम घेत राहणं कसंही, तिथे मन एकाग्र होतं का विचारू नका आणि विचार करू नका. माझं मन स्थिर होतं का विचारू नका विचार करू नका. माझ्या मनामध्ये विचार येतात मग ते नाम घेतलेलं फुकट जातं का विचारू नकोस आणि विचार करीत बसू नको. मग नाम घेत राहा, येईल तैसा बोल रामकृष्ण. आणि कसं असालं ते नामाचे चिंतन यावनी साधन आणिक नाही. तुम्ही जिथे असाल ना तेथे नाम घ्या, कुठे असा अगदी इकडे जरी गेलात ना तरी नाम घ्या. जिथे असाल तिथे तुकाराम महाराज घेत होते ना, आपल्याला प्रमाण आहे तुकाराम महाराजांचं. आणखी आपल्याला मोठं प्रमाण कोणाचं पाहिजे? सर्वात मोठी अथॉरिटी म्हणजे तुकाराम महाराज, कळलं की नाही? त्यांचीच अथॉरिटी आहे ना आपल्याला. तुकाराम महाराज हे सर्व काळ नामस्मरण करायचे, मग स्थळ काळ काही बघायचं नाही. म्हणून असाल तेथे, असाल तसे, असाल तेथे असाल तसे नामस्मरण करा. आता कोणी नामस्मरण करायचं, कोणी कोठे करायचं, कुठे केव्हा करायचं, केव्हाही किती करायचं, कितीही कसं करायचं, कसंही. इथे जात नाही, इथे धर्म नाही, इथे गरिबी श्रीमंती नाही, इथे स्त्री पुरुष नाही, इथे पोर थोर नाही, इथे काही नाही. कळलं की नाही? कोणीही नाम घ्यावं आणि आपला उद्धार करून घ्यावा, कोणीही नाम घ्यावं आणि स्वतःचं कल्याण साधावं आणि स्वतःच्या सर्व कामना पूर्ण करून घ्याव्या, असं हे नामस्मरण आहे. आणि हे नामस्मरण संतांनी हा मोठा शोध लावलेला आहे. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडोनी, ते श्री हरीचे नाम. सर्व अधिकारी उत्तम आणि अधम, चारी वर्ण नर नारी, असं नामस्मरण करायचं की न करायचं हे तू ठरवायचं आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड.